श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये श्रीमंती पालापाचोळ्याची या मालेमध्ये तुषार देसाई पालापाचोळा आणि त्याची माती करणं आणि घरातल्याच बिया घालून रुजवणं मुलांनी आणि त्यांच्या पालकांनीही ह्याबद्दल शाळा शाळांमध्ये जाऊन प्रयोग करतायत आणि त्यांच्याकडनं आपण त्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. तर तुषार देसाई नमस्कार. नमस्कार. तुम्ही हे प्रयोग असे आता करताय तर तुम्ही स्वतः कसे वळलात ह्याच्याकडे? मी माझ्या व्यवसायातनं मातीशी जुळलेला आहे आणि त्याचं जी मातीशी जुळलेलं असल्यामुळे माझा पद्मश्री सुभाष पाळेकरांशी संपर्क आला. पद्मश्री सुभाष पाळेकर हे शेतीमध्ये तज्ज्ञ आहेत. सुभाष पाळेकर कृषी आहे. त्यांच्या तंत्रज्ञानामध्ये जे चार तंत्रज्ञ आहेत बीजामृत जीवामृत आच्छादन वापसा ते आच्छादनामध्ये हा पालापाचोळा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ही तंत्र आहे. तर त्याच्यामध्ये ही प्रेरणा मी घेऊन ती सुरुवात केली आणि विद्यार्थ्यांनी हे घेऊनच हे आच्छादन पुढे घेऊन पुढे ते शेती पण करावी अशी माझी इच्छा आहे. वा. आणि त्यांनी आपल्या पालकांकडे मागावं, बाबा मला गाडी नको किंवा मला एखादी अर्धा एकर शेती घेऊन द्या, तुषार काकांनी मला शिकवलंय आणि मला ते करायची शेती, असं माझी ती अपेक्षा आहे. मुलांना निसर्गाकडे आणि शेतीकडे वळवणं हा एक प्रकारचा स्ट्रेस बस्टर आज ज्याला म्हणतात तो म्हणून, पण ते कुठल्याही क्षेत्रात मुलं असली तरी सुद्धा या क्षेत्रामुळे त्यांना पुन्हा ताजतवानं वाटेल आणि एक उभारी येईल. आणि पालापाचोळ्याची समस्या आज शहरांमध्ये हा मोठा फार भयंकर प्रमाणात अक्राळ विक्रायरित्या वाढलेली आहे, तर त्याच्यावर सुद्धा हा चांगला उपाय आहे असं मला वाटतं. प्रश्नच नाही, कारण कसं आहे की या मुलांना जे आवड निर्माण झाल्यावरती ते स्वतः ते करत आहे आणि कोविडमध्ये हा स्ट्रेस बस्टिंगचा जो विषय आहे ना हा मुलांना नाही तर मोठ्या माणसांना देखील झालेला होता. आणि त्यामुळे निसर्ग एखादं झाड येतं किंवा एखादं फूल येतं तर एखादं टोमॅटो येतो किती छान वाटतं, आपल्यालाच किती मस्त वाटतं आणि ते त्यांनी करावं. आणि अन्न जे तुटवडा आहे हा अन्न सुरक्षेचा विषय आता युनायटेड नेशनने पण घेतलेला आहे, कारण पावसाळ्याचं जे वेगवेगळं विचित्र जे टाइमटेबल उरलेलं नाही, हां, तर ते जे आहे ना तर ते सगळं त्यामुळे अन्न निर्माण होणं गरजेचं आहे. आणि दुर्दैवाने अन्न कुठल्या फॅक्टरीत बनत नाही हे फक्त आणि फक्त त्याचे जे पेटंट जे आहेत ना ते शेतकऱ्याकडेच निसर्गाकडे आहेत. शेतकरी पेरेल तेव्हाच हे उगवेल आणि त्यामुळे शेतकऱ्याला जगवणं आपलं महत्वाचं काम आहे. हो. आणि या कार्यामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त माणसांनी शेतीकडे पण वळणं आणि अशा तऱ्हेने पालापाचोळ्यापासून तयार झालेल्या मातीचं वजन पण फार कमी असतं. प्रश्नच नाही, हा सर्वात मोठा त्याचा फायदा आहे. कारण वास्तुविशारद असतात ना, सांगतात गच्चीवरती कुंड्या ठेवणं किंवा नवीन नवीन सोसायटीचे नवीन रंगकाम झालं की असतं की बाबा ते सगळं पाणी येतं त्या मातीचं आणि त्यामुळे रंग खराब होतात. त्यामुळे आजकाल बऱ्याचशा सोसायट्यामध्ये झाडं लावायला परवानगी नसते. मग हा जर का आपण पालापाचोळ्याचा प्रयोग केला तर आपल्याला अत्यंत छान फायदा होईल, वजन कमी होऊन जाईल, त्यातनं ते लाल पाणी येणार नाही आणि हे सगळं वजन कमी झाल्यामुळे त्याच्यावरती जो लोड असतो तो कमी राहील आणि एवढं काम करण्याने एवढं सोपं होऊन जाईल. जे आपले बागवान करणारे आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्यांना तर एकदम सोपं होईल. मुलगा ऐकत नाही, बाळ मला जरा कुंडी काढून दे इकडे, तर ते स्वतः करू शकतील. कारण वजनाला हलकी असते. हा बऱ्याच सरांनी सर्वांनी प्रयोग करावा अशी माझी विनंती आहे. असं आहे की हा सगळा प्रयोग केल्यामुळे आपल्या शहराचं रूपच बदलून जाईल. जिथे जिथे हिरवीगार आपल्या खिडक्यांमध्ये आपल्या भागांमध्ये आपण करू शकतो आणि आपल्या शहरांमध्ये गावांमध्ये आपण हे पालापाचोळा ही समस्या न राहता ते मोठा संपदा होऊन जाईल आणि प्रत्येकजण श्रीमंत होऊन जाईल. आणि अशा पद्धतीने आपण हा बदलाव घडवून आणू शकतो. काही करायची गरज नाही, फक्त थोडासा आपली मनातली विचार बदली करण्याची गरज आहे. मी करतोय, तुम्ही पण या माझ्याबरोबर. जरूर, आपले श्रोते हे ऐकून जरूर ह्याचा गांभीर्याने विचार करतील आणि ह्याच्याकडे वळतील अशी मला खात्री वाटते. तुषार देसाई, तुम्ही परिसर कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आपल्या श्रोत्यांना ही सगळी महत्त्वाची माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे आभार. मला ही संधी दिल्याबद्दल मी आभारी आपला. आणि श्रोते हो, याचबरोबर श्रीमंती पालापाचोळ्याची ही मालिका संपली. आशिष शेडगेसह मी ज्योत्स्ना केतकर तुमचा निरोप घेते. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.